राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत भाजपाने लादलेली नोटबंदी ही म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता। राज ठाकरेंच्या त्या आरोपाला सध्या माहितीच्या अधिकारात बाहेर आलेल्या आकड्यांमुळे दुजोरा मिळताना पाहायला मिळत आहे। कारण भारतात इतक्या सहकारी बँका असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे 745.59 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बंदीनंतर अवघ्या 5 दिवसांमध्ये जमा झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे। मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकारा अंतर्गत देशातील जिल्हा बँकेत नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जुन्या नोटा संदर्भातील माहिती आरटीआय कायद्याअंतर्गत मागवली होती। देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांकडून नोटबंदी जाहीर करण्यात आली होती आणि 1,000 व 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। माहितीच्या अधिकारात हाती आलेल्या आकडेवारीनुसार गुजरात मधील 2 बँक अग्रस्थानी असल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे आकडेवारीत समोर आले आहे। अहमदाबाद जिल्हा बँकेत त्या 5 दिवसात तब्बल 745.59 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत।